नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपला सर्वांचं स्वागत। मी भोसले SM, तुम्हाला माहित आहे शिक्षक पेपर पीक विज्ञान पेपर 2 कृषी उपयोजित कृषी या विषयाला थेरी आणि प्रॅक्टिकल हे विषय माझ्याकडं थेरी आणि प्रॅक्टिकल पेपर 2 माझ्याकडं आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण सुट्टीमध्ये काय अभ्यासक्रम एक प्रकरण आपलं झालं आहे, पण आता ते प्रकरण झालेलं आपण परत रिव्हिजन येणार आहे। तर त्या प्रकरणाचं काय झालेलं ठीक आहे, आपण परत येणार आहे ते प्रकरण रिव्हिजन म्हणून, परंतु आता दुसरं प्रकरण आपण चालू करणार आहे। म्हणजे प्रकरण पहिलं तर रोपवाटिका माझ्याकडे, मी तुम्हाला सांगितलं आणि प्रॅक्टिकल या दोन विषयाला मी आहे। तर ह्या विषयाचं नाव आहे तर यामध्ये थेरीचा अभ्यासक्रम तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवणार आहे आणि पहिला पण पाठवला आहे। तर त्यामधलं पहिलं प्रकरण आहे रोपवाटिका नर्सरी। नर्सरी शब्द तुम्ही ऐकलाय, नर्सरी म्हणजे बाबा आपण लहान मुलं पहिले जायच्या आधी अगोदर बालवाडीत असतं, त्याच्या आधी नर्सरीत असतं। म्हणजे नर्सरी म्हणजे अशी जागा की ज्या जागेमध्ये लहानांचं लहान जीव लहान लहानांचं काय केलं जातं, संगोपन किंवा त्यामध्ये संगोपन केलं जातं किंवा विशिष्ट काळामध्ये त्याला तिथं ठेवलं जातं, आपण हा नर्सरी शब्द इंग्रजीमध्ये तुम्ही ऐकलाय। तर मराठीमध्ये त्याला आपण रोपाच्या किंवा कृषीशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याला आपण रोपवाटिका म्हणूया म्हणतो। तर रोपवाटिका ही आपल्याला ह्या प्रकरणामध्ये लोक रोपवाटिकेचा अभ्यास करायचा, ज्यामध्ये रोपवाटिका म्हणजे काय, रोपवाटिकेची ओळख काय, त्यामध्ये रोपवाटिकेचा प्रकार कुठला आहे, रोपवाटिकाचं नियोजन आणि आराखडा काय आहे तो पाहायचा आहे, आणि रोपवाटिकेची आपल्याला काळजी कशी घ्यायची, या गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये आहेत। हे प्रकरण मला सांगितलं 8 आहे हे प्रकरण तसं महत्त्वाचं आहे, सगळेच प्रकरण महत्त्वाचे आहेत पण हे प्रकरण जास्त महत्त्वाचं आहे काय। तर आपल्याला रोपवाटिकेचा संदर्भामध्ये आपल्याला आधी काय तुम्हाला माहिती आहे, तर मी तुम्हाला सांगितलं बाबा पहिली जायच्या अगोदर नर्सरीमध्ये मुलांना पाठवलं जातं, म्हणजे बाबा त्याला पहिली किंवा पुढच्या शिक्षणामध्ये त्याला वळण लागावं, काय गोष्टीला आपल्याला त्याला वळण लागावं, त्याचा तिथं वेळ जावा, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आपण नर्सरीमध्ये पाठवतो। किंवा आईवडिलापासून ते दूर बाळ असतं त्याला काही काळापुरतं का असेल आहे, पण त्याला बाहेरच्या वातावरणामध्ये त्याला सहभागी लागावी, यासाठी आपण नर्सरी शब्द तुम्ही ऐकलाय। तर रोपवाटिके संदर्भामध्ये आपल्या पिकाच्या संदर्भामध्ये आपल्याला या प्रकरण पाहायचं आहे। तर या रोपवाटिकेमध्ये गुणवत्तेच्या रोपाची आपल्याला काय करता येते, जोपासना करता येते, गुणवत्ता आणि जोपासना यामध्ये गुणवत्तेच्या रोपाची आपल्याला काय करता येते, जोपासना किंवा संगोपन करता येतं, आणि पुढच्या पिढीसाठी जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीसाठी चांगली व उत्कृष्ट रोपं मिळतात, पुढच्या पिढीसाठी चांगली आणि उत्कृष्ट रोपं हे नर्सरीतून किंवा रोपवाटिकेतून मिळत असतात। आता ज्यावेळेस मानव शेती करायला लागला, आता सगळ्यात तुम्हाला माहीत आहे ॲग्रिकल्चर इज प्राईम कल्चर, जे सर्वात जुना हा व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे, आधी मानवापासून शेती करायला लागली। सुरुवातीला तुम्ही इतिहास भूगोलमध्ये शिकला असाल की बाबा मानव सुरुवातीला जंगलात राहायचा, नंतर जंगलात राहिल्यानंतर तो एकत्र राहू लागला, नंतर तो शेती करू लागला, तर त्यामध्ये कंदमुळं खायचा, नंतर तो अशी बी लावा लागला, आणि नंतर तो बी लावून मग ठराविक पिकाची ठरावी बी लावू लागला, नंतर तर खाऊ लागला ते पीक आल्यानंतर। तर हे तुम्हाला भूगोलमध्ये माहीत आहे काय, तर ॲग्रिकल्चर इज प्राईम कल्चर म्हणजे मूळ व्यवसाय आहे,
तर कुठल्या व्यवसायाची हा शेती ही जननी आहे, आपण मूळ आहे माता, तर याच्यातून तुम्हाला कळलं की बाबा यामध्ये माणूस ज्यावेळेस शेती करायला लागला त्यावेळेस त्याला की असं काय क्वालिटीची रोपं असावी, क्वालिटीचं बी असावं असं काय त्याला माहीत नव्हतं, पण नंतर ते जसं असं करू लागला तसं त्याला मग ती क्वालिटी काय गुणवत्ता त्याला करू लागली, आणि मग ती गुणवत्तेची तो जोपासना कशी करायची चांगल्या गुणवत्ताची पुढच्या पिढीसाठी, तर त्यासाठी तो काम करू लागला. तर गुणवत्तेची जोपासना करू लागला म्हणजे सुरुवातीला बियापासून नवीन रोपं करू लागला तो तयार, परंतु त्यामध्ये गुणवत्ता बियापासून रोपं तयार करताना गुणवत्ता येत नव्हती, तर तो गुणवत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू लागला. नंतर तो कलम करू लागला, वेगवेगळ्या प्रकारचे कलमाचा शोध लागला. नंतर उत्कृष्ट गुणवत्ता कशी मिळेल याच्यासाठी तो पाहू लागला. तर अशा पद्धतीनं उत्कृष्ट रोपांची किंवा बियांची जोपासना करण्यासाठी तो एक काहीतरी टेक्निक वापरू लागला. मग त्याच्यातून रोपवाटिकेचा तो जन्म झाला आणि रोपवाटिका झाली. तर उती संवर्धन किंवा जैविक तंत्रज्ञान सध्या महत्त्वाचं आहे. उती संवर्धन किंवा जैविक तंत्रज्ञानाच्या साह्यानं तो काय करू लागला, अधिक वेगवान शेती व्यवसाय झाला. काय जैविक उती संवर्धन आपण पाहिलं आहे आणि जैविक तंत्रज्ञान पण आपल्याला पाहिजे आहे. तर जैविक तंत्रज्ञान आणि उती संवर्धनाच्या माध्यमातून रोपाची जोपासना करू लागला तो, वाढवू लागला रोपं, आणि मग काय झालं उत्कृष्ट पद्धतीची रोपं तयार होऊ लागली. तर त्यासाठी मी तो करू लागला. आपल्याला भाजीपाला फळझाडं म्हणा किंवा फुलझाडं अशा प्रकारची रोपं तयार करण्यासाठी आपल्याला नर्सरीची आवश्यकता आहे. तर दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द नर्सरी. नर्सरीच्या बाबतीमध्ये थोडक्यात ओळख तुम्हाला सांगायची म्हणजे काय झालं की बाबा रोपं हे आपल्याला शेतामध्ये लावायचे आहेत किंवा मोठ्या क्षेत्रावर लावायचे आहेत, पण ती रोपं मोठ्या क्षेत्रावर लावत असताना आधी कुठेतरी तरी लावलेली असायला पाहिजे. तर रोपवाटिका म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. तर रोपवाटिकेचं आपण विचार करताय नवीन पिढीसाठी चांगली उत्कृष्ट दर्जाची रोपं आपल्याला करायची आहेत, आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, काय उत्कृष्ट गुणवत्ताधारक असलेली रोपं आपल्याला पुढच्या पिढीसाठी तयार करणं किंवा पुढच्या कालावधीसाठी तयार करणं हा मूळ उद्देश किंवा रोपवाटिकेचा आहे. आता आपण रोपवाटिकेची व्याख्या बघूया. आता रोपवाटिकेची व्याख्याचा विचार केला तर यामध्ये काय आहे, दी प्लेस फेअर सीडलिंग्स आर रेज्ड अप टू सर्टन टाईम, म्हणजे अशी जागा की जागा अशा जागेमध्ये अशी एक विशिष्ट जागा की ज्या जागेमध्ये विशिष्ट कालावधीपर्यंत रोपांची वाढ आणि संगोपन केले जाते. मी समजा बाबा एक विशिष्ट प्रकारची जागा ही जागा आहे, या जागेमध्ये एक एकर क्षेत्र आहे, त्या एकर क्षेत्रामध्ये चार महिन्यासाठी आपल्याला किंवा एक वर्षासाठी आपल्याला काहीतरी करायचं, किंवा दोन महिन्यासाठी आपल्याला काय करायचं, डाळ्याची रोपं लावायची आहेत, तशाची आंब्याची रोपं तयार करायची आहेत, किंवा नारळाची रोपं एक वर्ष आयुष्याची तयार करायची, किंवा ऊसाची रोपं आपल्याला दोन महिन्यासाठी तयार करायची, जे विशिष्ट जागेमध्ये विशिष्ट प्रकारच्या झाडाची आपल्याला रोपं बनवायची आहे. म्हणजे त्याला म्हणायचं द प्लेस वेअर विच सीडलिंग्ज आर रेज्ड अप टू सर्टन टाईम, जे ठराविक पिका ठराविक कालावधीसाठी ठराविक जागेमध्ये रोपांची वाढ आणि संगोपन करण्याच्या जागेला आपण रोपवाटिका म्हणायचं. काय तर जातीवंत रोपाची कलमाची बियाण्याची रोपांचे शास्त्रीय पद्धतीनं संगोपन आणि संवर्धन काय करून म्हणजे अभिवृद्धी करून काही काळापर्यंत काळजीपूर्वक त्याचं संगोपन करणाऱ्या जागेला आपण रोपवाटिका म्हणायचं. तर जातीवंत रोपाची आपला मूळ हेतूच आहे जातीवंत किंवा गुणवत्ताधारक, त्यामध्ये कलम आली किंवा बियाण्याची उत्पत्ती आली तर रोपांचं सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक दृष्टिकोनातून संगोपन करणं आणि संवर्धन करणं, त्याची अभिवृद्धी करणं वेगळ्या पद्धतीची अभिवृद्धी करणं, काहीला बाबा कुठे कलम लागतं, काहीला कोई कलम लागतं, काहीला
ग्राफ्टिंग लागतं, काहीला डोळा भरणे, असे जे विशिष्ट प्रकारचे कलम आहेत, तर विशिष्ट प्रकारच्या पिकाला विशिष्ट प्रकारची कलम करावी लागतात, काही बी लावलं तरी चालतं आहे. म्हणजे अभिवृद्धीचा जो प्रकार आहे तो वेगवेगळा असू शकतो, प्रत्येक पिकाला वेगवेगळा असतो. परंतु वेगवेगळ्या अभिवृद्धीचा प्रकार वापरून काय करा, आपल्याला जातवंत रोपं मिळवायची आहेत, तर जातवंत बियाण्याची किंवा कलमाची उत्पत्ती करायची ही शास्त्रीय पद्धतीनं करायची, आणि त्याचं काय करायचं, संवर्धन करायचं काही ठराविक कलापर्यंत. तर अशा जागेला आपण काय म्हणतो, रोपवाटिका म्हणतो. आता त्याची दुसरी एक व्याख्या आहे, ज्या ठिकाणी रोपाची निर्मिती आणि संगोपन, ज्या ठिकाणी रोपाची निर्मिती आणि संगोपन करून दुसऱ्या जागेमध्ये किंवा दुसऱ्या शेतामध्ये ते लावण्यासाठी योग्य बनवलं जातं, ते सिडलिंग्ज आर काय एबल टू रेज इन फील्ड, म्हणजे जी रोपं शेतामध्ये वाढण्याच्या लायकीची किंवा क्षमतेची होईपर्यंत विशिष्ट जागेमध्ये लावली जातात, त्याला आपण रोपवाटिका असं म्हणतो. ग्रामीण शेतामध्ये लावण्या जागेला जर सक्षम होईपर्यंत रोपं विशिष्ट जागेत लावायचं, त्याला आपण म्हणतो रोपवाटिका म्हणतो. तर दीज आर द डेफिनेशन्स ऑफ दी सीडलिंग्स, सॉरी नर्सरी. तर अशा रोपवाटिकेचे थोडक्यात सांगायचं काय, रोपं शेतामध्ये लावण्याच्या योग्यतेची होईपर्यंत विशिष्ट काळामध्ये आपण ठराविक जागेत लावतो, त्याला आपण रोपवाटिका म्हणतो. दिस इज कॉमन डेफिनेशन ऑफ द नर्सरी. तर अशा व्याख्या बऱ्याच आहेत. तर यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं सिस्टमॅटिक मॅनरनं संगोपन आणि संवर्धन करायचं हा महत्त्वाचा भाग आहे. तर आपण आता त्याची व्याख्या बघितली, आता आपण रोपवाटिकेचं काय बघा, आपल्याला काय होतं, रोपाची लागवड केली आपण एका वेळेस शेतामध्ये, तर त्यामध्ये एकसारखेपणा येत नाही, एक झाड एक मोठं होतं, एक छोटं होतं, एक वेड वापरं होतं, पण एक जेसीपणा युनिफॉर्मॅलिटी म्हणतो आपण, युनिफॉर्मॅलिटी हा शेतामध्ये लावल्यानंतर रोपामध्ये पिकामध्ये नसतो. तर युनिफॉर्मॅलिटी एकसारखेपणा हा महत्त्वाचा आहे. युनिफॉर्मॅलिटी रोपामध्ये एकसारखेपणा येण्यासाठी किंवा त्यामध्ये शेतामध्ये जर आपण रोप पीक लावलं तर एकसारखेपणा येत नाही, युनिफॉर्मॅलिटी त्यामध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, गुणवत्ता राहत नाही. मोठ्या क्षेत्रामध्ये किंवा शेतामध्ये आपण रोप पीक लावलं, डायरेक्ट शेतामध्ये लावलं, तर ते आपल्याला गुणवत्ता त्याची टिकत नाही. दुसरी गोष्ट, उत्पन्नामध्ये सुद्धा घट येते, उत्पन्न जास्त मिळत नाही. कारण काय मिळत नाही, त्याला पाणी असेल किंवा सगळंच व्यवस्थापन आलं, पाणी देणं, खत देणं, किडं कीटकनाशक औषध मारणं, फवारणी वेगवेगळ्या पद्धतीच्या पाव करण्यासाठी, किडी रोगासाठी फवारणी करणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आंतर मशागत करणं, ह्या गोष्टी जरा थोड्याशा काय होतात, व्यवस्थित होत नाहीत शेतामध्ये, आणि त्यामुळं काय होतं, उत्पन्न मिळत नाही. एक तर एक युनिफॉर्मॅलिटी किंवा एकसारखेपणा मिळत नाही, उत्पन्नामध्ये घट येते आणि गुणवत्ता पण टिकत नाही. तर हे जर आपण अगोदर लावलं नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेत, जर रोपं आपण लावली तयार केली ठराविक काळापर्यंत, तर यामध्ये काय होतं, उत्पन्न वाढतं, दुसरी गोष्ट गुणवत्ता वाढते आणि एकसारखेपणा यामध्ये येतो. तर हा दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, उत्पादन देणाऱ्या आणि बाजारात मागणी असणाऱ्या, म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या आणि बाजारात जास्त मागणी असणाऱ्या, जे आपल्याकडं फुलझाड आहेत, भाजीपाला आहे, फळं आहेत, अशा रोपांची आपण रोपवाटिकेमध्ये रोपं लावू शकतो. तर बाजारामध्ये काय ज्याला मागणी आहे, समजा बाबा मागणी कशाला आहे, बाजारामध्ये कुठल्या एखाद्या विशिष्ट जातीला असते मग ठीक आहे, डाळिंबाचा विचार केला तर आपण कशाला मागणी जास्त आहे, भगव्याला मागणी आहे का नाही, आपण शिमला मिरचीला मागणी आहे, म्हणजे अशा वेगळ्या पिकाला आंब्याचा विचार केला तर हापूस आंब्याला मागणी जास्त आहे,
म्हणजे असा जर विचार केला तर आपण वेगवेगळ्या जातीसाठी विशिष्ट प्रकारची जास्त मागणी असते, तर विशिष्ट मागणी असणाऱ्या ची रोपवाटिका आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो, जास्त उत्पादन देणाऱ्या जातीची सुद्धा बाजारात जास्त मागणी असते, तर तशा जातीचं आपण उत्पन्न काय करू शकतो, आपण रोपवाटिकेमध्ये आपण रोपं तयार करू शकतो. दुसरी गोष्ट, रोपाची गुणवत्ता आपल्याला अचूकपणे साधता येते, रोपाची गुणवत्ता आपल्याला अचूकपणे यामध्ये रोपवाटिकेमध्ये साधता येते. आता कसे साधणार, यामध्ये सगळंच आपलं नियंत्रित लक्ष असतं, कंट्रोल सिस्टीममध्ये असतं, म्हणजे तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, काय खतं, पाणी, औषधं, या ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर होतात. आणि शेतामध्ये क्षेत्र जास्त असल्यामुळं काय होतं, ते गोष्टी कंट्रोल होत नाही. रोपवाटिकेमध्ये कसं करतो, आपण शेड क्रिएट करू शकतो, त्याला आपण तापमानापासून नियंत्रण करू शकतो, पॉली हाऊस करू शकतो, हरितगृह करू शकतो, थोडं क्षेत्र असल्यामुळे त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये करता येतात आणि त्यामुळं पिकाची आपल्याला गुणवत्ता आपल्याला मिळू शकते. तर यामध्ये आणि रोपाची गुणवत्ता आपल्याला अचूकपणे साधता येते. दुसरी गोष्ट, ही आपल्याला शेती फायदेशीर ठरू शकते. तुमचे रोपं जर चांगले असेल, रोपं चांगले असेल तर काय होतं, पीकसुद्धा चांगलं येऊ शकतं. तर शेती आपली किफायतशीर म्हणजे फायदेशीर होऊ शकते. काय यामध्ये फळबाग लागवड योजना असेल, म्हणजे कोरडवाहू जमिनीमध्ये जी जमीन पावसाच्या पाण्यावर असते त्या जमिनीला आपण कोरडवाहू जमीन म्हणतो, म्हणजे ज्या शेतीमध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर जी शेती केली त्याला आपण कोरडवाहू म्हणतो, कोरडवाहू फळबाग योजना. तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर असणारी जी पिकं आहेत काय त्याला आपण कोरडवाहू म्हणतो. तर त्यामध्ये आवळा असेल किंवा काही प्रमाणात आता डाळिंबाला सुद्धा पीक पाहिलं लागतं, तर अशी जी काय पिकं आहेत आवळ्यासारखी असतील किंवा कधी डाळिंबाकडे पिकं लागत असेल किंवा आंब्याला सुद्धा ठराविक काळात पर्यंत पाणी लागतं, पण पावसामुळे मोठं झालं का तर पाणी लागत नाही, जी आहे काही अशी आहे. तर किंवा आपण सागवानासारखी वापरलं, आपण फक्त पावसाळ्यात पाणी पडलं तर चालतं आहे, परत नसलं चालतं आहे. म्हणजे कोरडवाहू भागामध्ये आपण काय करू शकतो, लावू शकतो रोपं काय पिकं घेऊ शकतो. तर दुसरी गोष्ट, डोंगरावर आपण फळझाड लावू शकतो, पॉली हाऊसमध्ये आपण फुल शेती करू शकतो किंवा शेड नेटमध्ये आपण भाजीपाला लावू शकतो. तर यामध्ये कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं आपण लावू शकतो. नर्सरीमध्ये कसं असतं, थोड्या जागेमध्ये त्याचं आयुष्य कमी असतं, आयुष्य कमी म्हणजे थोठाराव कालावधी दिसत असतं, त्यामुळे ती झाडं जास्त वाढत नाहीत, झाडं जास्त वाढली नसल्यामुळे त्याला जागा कमी लागते, थोड्या जागेमध्ये आपण जास्त रोपं आपण लावू शकतो काय. तर ह्या गोष्टी आपल्याला फायदेशीर आहेत. मागणी आणि पुरवठा याचा बॅलन्स आपण करू शकतो, जशी मागणी आहे बाजारामध्ये कशी मागणी आहे बाबा, आता आधी आपण 3-4 महिने बुकिंग करायला लागलो होतं, तर ते बुकिंग करायचे आणि त्या पद्धतीने तोड लावायचे, नाही तर जास्त मागणी नसेल आणि रोपं जर लावलं तर आपला खर्च वाया जातो. तर मागणी आणि पुरवठा याचं आपण काय करू शकतो, गणित साधू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून असं सगळं फायदे आहेत, महत्त्व आहे त्या लक्षात तुमच्या. यामध्ये गुणवत्तामध्ये एक सारखेपणा येऊ शकतो, गुणवत्ता आपण वाढवू शकतो, उत्पादनामध्ये घट आपल्याला येऊ शकत नाही, आर्थिक नुकसान होऊ शकत नाही म्हणजे होत नाही. ऋतू संवर्धनामध्ये च्या तुलनेमध्ये आपण ऋतू संवर्धन तंत्रज्ञान आपण रोपामध्ये अचूकपणा आपण आणू शकतो. दुसरी गोष्ट, कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण त्यांची लागवड रोपांची लागवड नर्सरीत करून रोपवाटिकेमध्ये आपण लागवड करून कोरडवाहू क्षेत्रामध्ये किंवा डोंगर माथ्यावर आपण अशी झाडं लावू शकतो काय. आणि मागणी आणि पुरवठा याचा आपण बॅलन्स किंवा साधू शकतो. तर हे झालं काय झालं रोपवाटिकेचे महत्त्व. आता आपल्याला रोपवाटिकेचे फायदे काय, ॲडव्हान्टेज ऑफ दी नर्सरी. तर यामध्ये रोपवाटिकेच्यामध्ये बघा, आपण व्याख्येमध्ये पाहिलं आहे रोपवाटिकेत तयार आणि सक्षम रोपण मिळत असल्यामुळं स्वतः कलम करायची गरज भासत नाही. रोपवाटिके समजा आंब्याचं कलम आहे तिथं किंवा आपल्याला ह्याची रोप चिक्कूचं रोपं घ्यायचे आहेत, तर चिक्कूचं रोपामध्ये रोपचं जे खालचं भाग असतो, रोपाच्या खालचा भाग म्हणजे जमिनीत जाणारा भाग, मुळाचा भाग, तर वेगळा असतो आणि वरचा भाग आहे तो वेगळा असतो, जातीचा असतो.
तर ही जी आपण रोप कलम असं पद्धतीचं कलम करतो आपण किंवा डोळा भरणे ह्याच्यामध्ये डाळिंबामध्ये असेल तर आपण काय करू शकतो बुट्टी कलम करतो. तर म्हणजे बुट्टी कलम म्हणजे आपण कुठे बांधतो ह्याच्यामध्ये डाळिंबामध्ये बोरीमध्ये आपण डोळा भरतो तर आंब्यामध्ये कोय कलम करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचा खालचा भाग वेगळा जातीचा मुळाचा भाग खोडाचा भाग आणि वरचा भाग वेगळा जातीचा असतो. तर हे सगळं आपल्याला शेतामध्ये करायला काय होतं जरा अवघड जातं कारण असं करणं सोपं अवघड जातं मोठ्या क्षेत्रामध्ये. हे जर आपण रोपवाटिकेत केलं तर सोपं जातं म्हणजे रेडीमेड म्हणतो आपण रेडीमेड कपडा आणि शिवायचे कपडे यात तुम्हाला माहीत आहे. तर रेडीमेड रोपं आपल्याला सक्सेस मिळतात तयार मिळतात त्यामुळे स्वतः काय करायची गरज भासत नाही स्वतः कलम करायची गरज भासत नाही. दुसरी गोष्ट रोपाची काळजी घेण्याचा काळ रोपाचा काळजी घेण्याचा काळ हा रोपवाटिकेतच जास्त जातो त्यामुळं आपल्याला ती जबाबदारी आहे महिन्या दोन महिन्याची चार महिन्याची सहा महिन्या जबाबदारी ती रोपवाटिकेच्या रोप मालकानंच घेतली जाते. आपल्याला काय तिथं पुढचाच काळ आपल्याला शेतामध्ये घालवायचा आहे तर ती जबाबदारी काय होती कमी होती. तर रोपवाटिकेचा काळजी घेण्याचा काळ हा रोपवाटिकेत जात असल्यामुळं कमी होतो. दुसरी गोष्ट रोपवाटिका तयार करण्यासाठी जो पैसा लागतो आपलं रोपं तयार करण्यासाठी पैसा वेळ आणि श्रम हे वाया जात नाही पैसा श्रम आणि वेळ वाया जात नाही वाचतो जास्त काय. दुसरी गोष्ट रोपवाटिकेमध्ये काय होतं शेतातला कालावधी कमी होतो की रोपं समजा आपल्याला डाळिंबाचं रोप लावायचं आहे आपलं तर डाळिंबाचं रोप तयार करण्यासाठी साधारण माया दोन दीड दोन महिने लागतो आंब्याचं रोप तयार करण्यासाठी साधारण आपल्याला दोन चार महिने लागतात लक्षात का परत नारळाचं रोप तयार करण्यासाठी 11 महिने लागतात. तर हा जो कालावधी आहे तो कालावधी शेतातला कालावधी कमी होतो त्यामुळं काय होतं जमिनीचा वापर ज्यावेळेस जमीन कमी असते त्यावेळेस आपण तणाचं नियंत्रण करू शकतो मशागत करू शकतो पूर्वमशागत ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो काय. तर हा फायदा आहे म्हणजे कालावधी कमी होतो शेतातला रोप पिकाचा जमिनीचा वापर करायचा होतो आणि आपण पूर्वमशागत शेतामध्ये काय करू शकतो करू शकतो. दुसरी गोष्ट रोपाची गुणवत्ता चांगली असल्यानं पीक एकसारखी येतं मग सांगेल तुम्हाला गुणवत्ता हा भाग आहे तो चांगली असल्यामुळं काय होतं आपल्याला पीक एकसारखं दिसतं. दुसरी गोष्ट दुर्मिळ कलमं आहेत किंवा रोपं आहेत आपल्याला सहज मिळतं. मग सफरचंदाचं उदाहरण घेतलं आपण काश्मीरमध्ये सफरचंदाची आपलं समजा नाव वाटलं वातावरण थंड असलं आपल्याकडं तर नाशिकमध्ये आले लोकांकडे घ्यायला लागले काय आपल्या हापूस आंबा फक्त कोकणात सुद्धा पहिला तर आपण आपल्याकडे सुद्धा लोक आपण हापूस आंबा घ्यायला लागलो किंवा आता केसरसारखा आंबा आपण घ्यायला लागलो म्हणजे आपल्याकडं वातावरण अलीकडे थोडं बदललं तर आपण काय करू शकतो तिकडचे आंबं आणण्यापेक्षा तिकडचे आणण्यापेक्षा आपणच तयार करू शकतो की जे आपल्याकडे रोपं उपलब्ध नाहीत तर रोपं तिकडचे आपण रोपं आणू शकतो आणि लावू शकतो. तर मग लक्षात आलं का म्हणजे दुर्मिळ ज्या पिकं आहेत पिकाच्या जाती आहेत काय ते आपण काय करू शकतो इथं लावू शकतो. दुसरी गोष्ट किफायतशीर शेती म्हणजे किफायतशीर म्हणजे फायदेशीर शेतीला आपली चालना मिळते म्हणजे आपला शक्यतो तोटा होत नाही नुकसान होत नाही रोपवाटिकेतलं रोप मारल्यामुळं आणि आपल्या शेतात लावल्यामुळं तर फायदेशीर शेतीला चालना मिळते. दुसरी गोष्ट उत्पादनामध्ये वाढ मिळते पिकाच्या उत्पादनामध्ये या रोपवाटिकेमुळं वाढ मिळते. अजून काय विचार केला तर रोपवाटिके क्षेत्र आकारण लहान असतं आणि लहान जागेमधले रोपं आपण मोठ्या क्षेत्रामध्ये लावू शकतो त्यामुळं मोठ्या क्षेत्राप्रमाणे आपण त्याला रोपं आपण मिळवू शकतो. दुसरी गोष्ट किडे आणि रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो मोठ्या समजा एक बाबा एका एकरा रोपवाटिकेतलं 100 एकर रोपाला पिकाला जमिनीला रोपं मिळू शकतात तर ती 100 एकरमध्ये फिरणं आणि 1 एकरामध्ये फिरणं हा फरक आहे. तर तर आपण अशा ठिकाणी किडे आणि रोगाचं नियंत्रण आपण करू शकतो. दुसरी गोष्ट मजूर पाणी अन्नद्रव्ये हे कमी लागतात मजूर कमी क्षेत्र कमी असल्यामुळं मजूर कमी लागतात पाणी कमी लागतं अन्नद्रव्य कमी लागतात काय आणि त्याचे वापर आपण त्याचा कार्यक्षमतेचा वापर आपण करू शकतो. दुसरी गोष्ट सशक्त एकसारखी आणि योग्य आपण योग्य रोपाची आपण निवड करायला आपल्याला संधी मिळते. तर सशक्त एकसारखी आणि योग्य रोपं निवड करायची आपल्याला संधी मिळते. दुसरी गोष्ट बियाणं
कमी लागतं, बियाणं कमी लागतं, त्यामुळं बियाणाची आणि पैशाची सुद्धा आपली बचत होते। तर हे सगळं फायदे आहेत, बरं बघा फायदे। रोपवाटिकेत तयार आणि सक्षम रोपं मिळतात, त्यामुळं कलम करायची गरज भासत नाही। दुसरी गोष्ट, रोपाची काळजी घेण्याचा काळ आहे तो रोपवाटिकेत जास्त जातो, त्यामुळं शेतामध्ये रोप काळजी करायचे कारण जास्त भासत नाही। दुसरी गोष्ट, पैसा श्रम आणि वेळ वाया जात नाही। त्याचा पुढचा विचार केला तर आपण रोपाचा काळ आहे तो शेतामधला काळ कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला जमिनीचा वापर कार्यक्षमरित्या आपल्याला करू शकतो, पूर्व मशागत आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, रोपाची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते, एकसारखं रोपं मिळतात। दुसरी गोष्ट, रोपवाटिकेमध्ये रोपाला आपण किफायतशीर शेतीला, किफायतीर म्हणजे फायदेशीर शेतीला आपल्याला चालना मिळू शकते। दुसरी गोष्ट, उत्पादनामध्ये वाढ होती काय आणि क्षेत्र आकारानं लहान असतं रोपवाटिकेचं, त्यामुळं किडे आणि रोगाला आपण नियंत्रित आणू शकतो। दुसरी गोष्ट, आपल्याला मजूर, पाणी, अन्नद्रव्य याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। दुसरी गोष्ट, रोषशक्त आणि एकसारखे रोपं मिळतात आणि त्यामुळं आपल्याला रोपण निवडायची संधी मिळते आणि शेवटी बियाण्याचं उत्पन्न आपलं बियाणं कमी लागतात आणि बियाणाची आणि पैशाची आपली बचत होते। तर हे सगळं फायदे आहेत। तर आता आपण काय बघितलं, रोपवाटिकेची ओळख, रोपवाटिकेची व्याख्या, रोपवाटिकेचं मन बघितलं आणि रोपवाटिकेचे फायदे बघितले। आता आपण रोपवाटिकेचा प्रकार बघू। आता रोपवाटिकेचा प्रकार तुम्ही नेमकं फुलझाडं, सुबी झाडं, भाजीपाला, फळझाडं, तर याचा विचार करता काय चाहिजे, तर याचा आपण विचार केला तर फुलझाडं, सोबी झाडं, भाजीपाला, फळझाडं यामुळं एकाच रोपवाटिकेमध्ये मिळत नाहीत, तर काय तर अशा वेगवेगळ्या रोपवाटिकेची, फळझाडाची रोपवाटिका वेगळी, फुलझाडाची वेगळी, सोब्याच्या झाडाची वेगळी, भाजीपाल्याची वेगळी, अशा आपण रोपवाटिका वेगळ्या वेगळ्या करू शकतो। तर तुम्ही रोपवाटिका तुमची कोणत्या प्रकारची आहे, टाईप ऑफ द नर्सरी तुमची, फळझाडाची आहे, भाजीपाल्याची आहे का फुलझाडाची आहे का सोब्याच्या झाडाची आहे। तर भाजीपाल्याच्या फळझाडामध्ये, सॉरी रोपवाटिकेमध्ये मिरची, वांगी, टोमॅटोची रोपं मिळतात। सोब्याच्या आपलं झाडामध्ये आपल्याला क्रोटा, नेकझोरा, डफनबेकिया, अरेलिया, वाखिरिपा असे रोपं मिळतात। काय फळझाडामध्ये आंबा, डाळिंब, चिक्कू असे रोपं आपण मिळवू शकतो। तर अशा प्रकारे रोपवाटिकाचे प्रकार आहेत। तुमचं वन रोपवाटिकेमध्ये रबर, सागवान, परत मोह, निलगिरी, पळस अशा क्लेरिसिडिया अशा प्रकारची आपण जी जंगली झाडं वापरू, जंगलामध्ये जी जी रोपं लावणार आहेत त्याची आपण रोपवाटिका तयार करू शकतो किंवा रोपवाटिकेचा प्रकार आहे तो। सर्वसामान्य रोपवाटेमध्ये काय बघा, परिसरामध्ये प्रचलित आपला असा हा जो भाग आहे, तर यामध्ये कुठली कुठली रोपं आपल्याकडं, भाजीपाला बी आपण लावू शकतो, फळझाडं बी लावू शकतो, फुलझाडं बी लावू शकतो आणि सोबी झाडं बी लावू शकतो, म्हणजे आपल्या भागामध्ये जी लावायचं आहे तिथं लावायचं आहे त्याचे आपण रोपं आपण लावू शकतो, त्याला सर्वसामान्य रोपवाटिका म्हणायचं, जनरल नर्सरी म्हणायचं। आता उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका, हाय टेक्निक नर्सरी, तर यामध्ये केळी, जरबेरा, कार्नेशन या पिकाची रोपं उत्पादनासाठी विशिष्ट प्रकारचं सुधारित तंत्रज्ञान लागतं। ही जी महागडी रोपं आहेत, आता केळीचं रोप साधारण 15 रुपयाला आहे, काय जरबेऱ्याचं रोप 10-15-20 रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे, कार्नेशनचे जास्त महाग आहे, तर आंब्याचं तरी साधारण 100 रुपयाला असेल काय नाही। अशी जी रोपवाटिका रोपं आहे काय 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 200-250 रुपये प्रमाणे, पेरूचं रोप काय काय तरी 200 रुपयाला आहे। तर जी महागडी रोपं आहेत, तर या रोपासाठी महागडी म्हणजे काय, त्याला रोपं तयार करायला खर्च जास्त येतो, तर त्या काय लागतं बाबा, विशिष्ट तंत्रज्ञान लागतं, सुधारित तंत्रज्ञानमध्ये त्याला पॉलिहाऊस लागतं, पॉलिहाऊस आल्यानंतर मग पॉलिहाऊसचा खर्च वाढला, मग त्याला तुषार सिंचन, ठिबक सिंचन ह्या पद्धती, पाण्याच्या ज्या पद्धती आल्या, तापमान नियंत्रित करण्यासाठी वेगळ्या प्रकारचं फॅन आलं आहे का नाही, तर एक्झॉस्ट फॅन आला, असे विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान लागतं, त्यामुळं रोपं महाग असतात। तर हे जास्त तंत्रज्ञान असणारी रोपं, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश,
काय वायू विजन म्हणतो आपण त्याला, वायू वायुजीवन. तर हा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करावं लागतं आणि त्यासाठी खर्च आपल्याला जास्त येतो. तर यासाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिका हा वेगळा प्रकार आहे. आता स्पेशल नर्सरी म्हणजे खास रोपं, तर यामध्ये फक्त बाबा द्राक्षाची रोपं मिळणार तुम्हाला, काय आंब्याची तर आंब्याची मिळणार, गुलाबाची तर गुलाबाची मिळणार. तर विशिष्ट प्रकारची रोपवाटिका हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे मध्यस्थ रोपवाटिका, म्हणजे तुम्ही रोपं तयार करायची नाही, तुम्ही काय करायचं समजा आंब्याची रोपं तुम्हाला पाहिजे, कापूस आंब्याची, तर तिकडच्या कोकणातलं रोपं मागवून घ्यायची, तुम्ही काय करायची त्याची नोंद करायची, बाबा किती हजार रोपं पाहिजे ती कशाची कापूस आंब्याची, तर त्याची नोंद करायची तिकडून मागवून घ्यायची आंब्याची. तुमचं मिरचीची पाहिजे तर मिरचीची नोंद करायची तिकडून मागवून घ्यायची. तुम्ही फक्त एजंट काम करायचं, रिअल इस्टेटमध्ये एजंट काय करणार, मग कुठला घर घ्यायचा आहे, कुठला जाग घ्यायचे, कुठल्या भागात घ्यायचे, किती दराने घ्यायचे असं सांगतो. तसंच रोपवाटिकेच्या मध्यस्थाचं काम आहे, कुठली रोपं, कुठली जे रोपं घ्यायचे, कुठल्या जातीची घ्यायचे, किती घ्यायचे, अशा पद्धतीने काय करतो तो मागणी घेतो आणि मग काय मागणीसारखं करतो तो दुसरीकडून पुरवठा दुसरीकडून मागून तो घेतो, त्याला मध्यस्थच काम करतो, एजंट म्हणतो आपण, एजंट नर्सरी काय. तर हा एक प्रकार आहे. दुसरीकडे मध्यस्थ, मग त्यामध्ये दर फिक्स करणं असेल, आलं का आता, मागणीवरून रोपं पुरवठा हा एक प्रकार वेगळा आहे. तर रोपाच्या अगोदरच मागणी नोंदवायची आणि त्यांच्याकडं ॲडव्हान्स घ्यायचा आणि नंतर रोपं मिळवायची. मागणी आणि मध्यस्थमध्ये फरक आहे. मागणी करून रोपवाटिका पुरवणे आणि मध्यस्थी करणे, त्याकर दुसरीकडून रोपं यामध्ये कर्माची रोपं आणायची, कर्मरोपं आणायची आणि विक्री करायची, हा एक प्रकार झाला. तर रोपवाटिकेचा प्रकारामध्ये रोपं वाढवण्याच्या प्रकारानुसार, रोपं वाढवण्याच्या प्रकारानुसार नंतर उद्याच्या तासाला आपण जो पुढचा भाग बघणार आहोत, तोपर्यंत तुम्ही आता हे झालेलं प्रकरण वाचा आणि याच्यानंतरची उद्या त्याच्यावर मी प्रश्न विचारणार आहे काय, जेव्हा तुम्ही एकदा एक दोनदा व्हिडिओ पहा आणि नंतर तुम्हाला याच्यावर मी प्रश्न विचारणार आहे. ओके, धन्यवाद.